नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विकली करंट अफेअर्स हे आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण वीस एप्रिलच्या सगळ्या घडमेडी घ्यायचा प्रयत्न करणार आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये फायदा होईल मित्रांनो या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे डी आर ओने निर्जंतुकीकरण प्रक्रिया सक्षम करण्यासाठी काही नवीन उत्पादने विकसित केली ती कोणती तर त्यामध्ये पहिला आहे ॲटोमॅटिक मिस्ड बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट त्यानंतर दुसरा यू व्ही सॅनिटायझेशन बॉक्स आणि तिसरा हँडहोलड है यू व्ही डिव्हाइस तर इमेजमध्ये दाखवलेत हे बघा तिन्ही डिवाईस तर ॲटोमॅटिक मिस्ड बेस्ड सॅनिटायझर डिस्पेक्सिंग युनिट हे वॉटर मिस्ड एईरेटर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे त्यानंतर यू व्ही सॅनिटायझेशन बॉक्स मोबाईल फोन टॅबलेट पर्स चलनी नोटा इत्यादी निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरलं जाईल आणि तिसरं हँडहोल्ड यू व्ही डिवाईस घरगुती वस्तू फायली पोस्टल वितरित वस्तू आणि खाद्य पॅकेट निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाईल त्यानंतर डी आर डी ओबद्दल माहिती बघू डी आर डी ओची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली हेडक्वॉर्टर हे नवी दिल्ली येते आणि त्याचे चेअरमन आहे जी सतीश रेड्डी पुढे बघूया अलीकडेच ते कोणत्या संस्थेने कोविड एकोणीस संक्रमित रुग्णांसाठी प्रतिने युक्त बिस्किटे बनवले आहेत तर ती संस्था आहे सी एस आय आर सी एफ टी आर आय तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद व केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने कोविड एकोणीस रुग्णांसाठी प्रथिने समृद्ध बिस्किटे बनवली आहेत ही बिस्किटे एम्समधील कोविड एकोणीस रुग्णांसाठी पाठवण्यात आलेत तर सी एफ टी आर आयने आत्तापर्यंत पाचशे किलो बिस्किटांचा पुरवठा केला आहे तर आपण जी बिस्किटे खातो त्या साधारण बिस्किटांमध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात तर या बिस्किटांमध्ये चौदा टक्के प्रथिने आहेत ही बिस्किटे गावाचे पीठ हायड्रोजनेटेड फॅट सोया प्रोटीन प्रथिने दुधाचे घनपदार्थ आणि ग्लुकोजसारख्या घटकांचा समावेश करून बनवलेत याचं उत्पादन सेवन सीज प्रायव्हेट लिमिटेडने केले तर के सी एस आय आयरची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाली महासंचालक आहेत शेखर सी मंडे आणि मुख्यालय नवी दिल्ली येते ही बघा ती बिस्किट त्यानंतर अलीकडेच कोणत्या पर्वतरांगांमध्ये भारताचा तिरंगा झळकवण्यात आला मॅटरहॉर्न पर्वतरांगांमध्ये तर स्वित्झर्लंडच्या झेरमॅट येथील मॅटर हॉर्न पर्वतरांगांवर तब्बल एक हजार मीटर आकाराचा तिरंगा झळकवण्यात आला समस्त भारतीयांच्या कोविड एकोणीसच्या विरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी स्वित्झर्लंडतर्फे या प्रकारे सद्भावना व्यक्त करण्यात आली तर या पर्वतावर अमेरिका युके इटली जर्मनी आणि जपान या देशांचे झेंडेही झळकवण्यात आलेत त्यानंतर पुढे बघूया अलीकडेच टकाल टपाल कर्मचाऱ्यांना भरपाई म्हणून किती रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर दहा लाख रुपये तर कोविड एकोणीस या साथीच्या आजारामुळे देशव्यापी टाळेबंदीमध्ये ग्रामीण डाक सेवकांसह टपाल कर्मचारी विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आणि या संकटाच्या काळात विविध सामाजिक सेवाही ते पुरवित आहेत त्यामुळे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर याची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आणि हे संकट संपेपर्यंत या संपूर्ण कालावधीसाठी याची अंमलबजावणी केली जाईल त्यानंतर पुढे बघूया अलीकडेच डी आर डी ओने आपले टेस्टिंग फॅसिलिटी सेंटर ग्वालियरहून कुठे शिफ्ट केले तर ते दिल्लीला शिफ्ट केले तर डी आर ओने कोरोनाशी लढणाऱ्या आणि मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सुविधेसाठी लवकरात लवकर मदत करण्यासाठी आणि या सगळ्या फॅसिलिटीचा लवकर पुरवठा करण्यासाठी आपली परीक्षण सुविधा दिल्ली येथे शिफ्ट केली तर दिल्लीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँडलाइड सायन्समध्ये शिफ्ट करण्यात आली तर डी आर डी शिफ्ट केलं तर डी आर डीओची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली आत्ता आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये पाहिलेस याचे हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे चेअरमन आहे जी सतीश रेड्डी यांना दोन हजार एकोणीसचा मिसाईल सिस्टीम अवॉर्ड मिळाला होता आणि डी आर डी ओचा मोटो आहे बलस्य मूल विज्ञानम तर डी आर डी ओ दिवस कधी साजरा केला जातो तर एक जानेवारीला आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की डी आर डी ओने विप्रो थ्री डीसोबत फुल स्पेस शिल्डची निर्मिती केली तसंच डी आर डी ओने सॅनिटायझर व्हेंटिलेटरची पण निर्मिती केली त्यानंतर पुढे बघूया अलीकडेच कोणत्या संस्थेने वैयक्तिक संरचनात्मक कवरऑल सूट विकसित केला आहे तर सी एस आय आर एन एल तर सी एस आय आर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने एम एफ क्लॉथिंग प्रायव्हेट लिमिटेडसोबत मिळून पर्सनल प्रोटेक्टिव्ह कवरऑल सूट विकसित केला तर या सूटचा उपयोग डॉक्टर्स नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ आणि हेल्थकेअर कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे त्यानंतर पुढे बघूया भारत सरकारने कोण कौन, ते कोणाच्या सल्ल्याने सोवेरियन गोल्ड लोन गोल्ड बॉन्डचे वितरण करण्याची घोषणा केली तर आर बी आयच्या तर भारत सरकारने आर बी आयसोबत सोबत सल्ला मसलत करून एप्रिल दोन हजार वीस ते सप्टेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत सहा हप्त्यांमध्ये सौवरियन गोल्ड लोन देण्याची घोषणा केली तर जगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे आणि म्हणून भारत सरकारने गोल्ड रोख्यांचं वितरण करण्याचा निर्णय घेतला तर सोवरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे काय आपण बघू या सरकारी सिक्युरिटीज आहेत ज्या जा सोन्याच्या किमतीत घोषित केल्या जातात आणि ह्या एक भौतिक सोन्यासाठी उत्तम पर्याय तर सोवरेन गोल्ड लोन स्कीम दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती यामुळे सोन्याच्या मागणी कमी होते व बाजार स्थिर होण्यास मदत होते यामध्ये गुंतवणूकदारांना रोख रकमेत हा बॉन्ड खरेदी करावा लागतो आणि यामध्ये सोन्याच्या किमतीत होणाऱ्या वाढीसोबतच निश्चित व्याजही दिलं जातं तर सरकार वर्षाकाठी दोन पॉईंट पाच टक्के व्याज देतं आणि या बॉन्डचा कार्यकाल आठ वर्षांचा असतो आणि पाच वर्षांपासून हे बॉन्ड आपण काढून घेऊ शकतो तर हे आर बी आयनं घोषित केलं म्हणून आर बी आयची स्थापना आपण बघू जी स्थापना एक, एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली झाली मुख्यालय मुंबई येथे आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास हे कितव्या नंबरचे गव्हर्नर आहेत तर पंचवीसाव्या नंबरचे त्यानंतर अलीकडेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेनुसार अन्नधान्य वितरण करण्यामध्ये कोणी रेकॉर्ड बनवलं उत्तर प्रदेशनी तर एका दिवसात तीन कोटीहून अधिक लोकांना अन्नधान्य पुरवण्याचे रेकॉर्ड यू पी सरकारने बनवले तर मॅपमध्ये बघा हे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेशची प्रदेश राजधानी आहे लखनऊ आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि लखनऊ कोणत्या नदी किनारी स्थित आहे तर ते गोमती नदी किनारीसी हे लक्षात ठेवा तर अलीकडेच उत्तर प्रदेशने कोरोनाची पूल टेस्ट सुरू केली होती आणि हे पूल टेस्ट घेणारं हे पहिलंच राज्य आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढे बघूया तर कोरोनामुक्त झालेले देशातील पहिलं राज्य कोणतं ते गोवा तर गोव्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत यांनी घोषणा केली तर गोव्याची स्थापना तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक ह्या बघा रा मॅपमध्ये गोवा पुढे बघूया कोविड एकोणीसची रॅपिड टेस्ट करणारे पहिले राज्य कोणते राजस्थान तर रॅपिड टेस्ट सुरू करणारे पहिले राज्य बनले राज्ञे तर राजस्थान तर मॅपमध्ये बघा हे राजस्थान याची राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत राज्यपाल आहेत कलराज मिश्रा तर अलीकडेच राजस्थान पोलिसांनी राजकॉप सिटिझन्स ॲप लाँच केले तसंच इथे विद्यार्थ्यांसाठी रेडिओ स्कूलही सुरू केलं होतं आणि इथले तीन नॅशनल पार्क इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला बरेच वेळा सांगितले त्यातलं पहिलंही सरिस्का दुसरं रणथंबोर आणि तिसरं आहे डेझर्ट नॅशनल पार्क पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या सरकारने ॲसेस कोरोना मोबाईल ॲप लॉन्च केले दिल्लीने तर ॲसेस कोरोना मोबाईल ॲप काय आहे हे आपण बघू तर दिल्लीमध्ये जे हॉटस्पॉट डिक्लेअर केले तिथे स्वतः अधिकारी जातात आणि डाटा कलेक्ट करून या ॲपमध्ये फीड करतात तर हे ॲप दिल्ली सरकारने लॉन्च केले तर मॅपमध्ये बघा दिल्ली याचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल आणि इथले उपराज्यपाल आहेत अनिल बैजल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अलीकडेच स्पोर्ट्स मोटरसायकल कंपनी नॉर्टन कोणी विकत घेतली टी व्ही एस मोटरनी तर ही नॉर्टर कंपनी एकशे बावीस वर्ष जुनी ब्रिटिश कंपनी आहे आणि टी व्ही एस मोटरनी तिला एकशे त्रेपन्न करोड रुपयांत खरेदी केली तर नॉर्टनची खरेदी केली तर नॉर्टरची स्थापना अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली आणि हिची स्थापना जेम्स लँड्सडाऊन नॉर्टन यांनी केली होती तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण या दिवसाचा सगळ्या गडामुळे घ्यायचा प्रयत्न केला आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये फायदा होईल आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू